आज दिनांक 19/11/2019 आज दुसरा दिवस राज्य नाट्य स्पर्धेचा, त्यामध्ये आमचं नाटक सादर केलेलं आहे पहिलं प्रेम आणि प्रपोज. एक युवा पिढी जी म्हणतात, जी आता सध्याची जर युवा पिढी पाहिली तर ती मोबाईलमध्येच घुसलेली आहे टोटली. आपल्याला इथे दिसलं असेल बऱ्याच जण ज्यांनी नाटक पाहिलं आहे, फार म्हणजे नाहीच्या बरोबरीत आम्ही मोबाईलचा यूज केलेला आहे. जी मैत्री आधीच्या काळात आम्ही अनुभवली ती या नाटकातनं आता अनुभवायला मिळते, की मित्र असतात ते चार मित्र जरी आता यावेळेला बसलेले असले तरी ते चारही मित्र चार जण चार कोणत्याला मोबाईल घेऊन बसलेले असतात. मैत्री हा प्रकार आत्ता राहिलेला नाही आहे, जो राहिला आहे तो फक्त मोबाईलपुरता मर्यादित. पण आम्ही आमच्या नाटकातनं दाखवली की मैत्री ही अशी असायला पाहिजे, म्हणजे कुठेतरी खिचत आणि मित्रांची. त्याशिवाय कसं असतं ना, मैत्री नसली म्हणजे प्रॉपर आपलं बॉन्डिंग मैत्रीमध्ये नसलं तर पुढे ती मैत्री टिकून राहत नाही, ती फक्त तेवढ्याच पुरती मर्यादित राहते. एवढं मला माझ्या नाटकातनं दाखवायचं होतं. बाकी नाटक सगळ्यांनी पाहिलेलं आहे, ते प्रेक्षकांना माहिती आता त्यांनी काय कसं एन्जॉय केलं. बाकी मी आपला छोटासा प्रयत्न इथे केलेला आहे. धन्यवाद. नवीन पिढीच्या नवीन कल्पना, नवीन संवेदना, नवीन भावना आणि नवीन अशा प्रकारची सगळी कल्पना या आधारावर हे नाटक म्हणजे बऱ्यापैकी वाटलं. खूप चांगलं जरी वाटलं नाही पण तो नवीन कल्पनेतून ते लिहिण्यात आलेलं आहे आणि कलाकारांनी आपल्या परीने चांगला अभिनय करण्याचा प्रयत्न केला आहे. नवीन तरुण पिढी पुढे अभिनयामध्ये पुढे येऊ शकते अशी आशा करायला हरकत नाही. दिग्दर्शनाबद्दल काय? हा, दिग्दर्शन हे चांगलं होतं. असं काही दिग्दर्शनामध्ये काही मोठी त्याच्यामध्ये नव्हती पण चांगल्या प्रकारचं दिग्दर्शन करण्यात आलं. तर स्टेजचा जो भाग जो होता तो जरा वेगळ्या पद्धतीने थोडासा सजवला असता किंवा थोडंसं नैपत्य म्हणजे लाईटिंग वगैरे, तर ते नाटक अधिक म्हणजे त्याला रंगतदार आणि असं थोडंसं जरा देखणं असं झालं असतं असं माझं प्रामाणिक मत आहे. आजचा जो नाटकाचा कार्यक्रम झालेला आहे उत्कृष्ट झालेला आहे, परंतु थोडंसं वाईट हेच वाटतं आहे की जो साऊंड होता नाटकामध्ये म्हणजे कलाकारांचा साऊंड बाहेर पोहोचण्यासाठी थोडीफार अडचण येत होती. बाकी कलाकारांनी नवीन कल्पना ज्या होत्या दिग्दर्शनाच्या लेखकांच्या मनातल्या त्या पूर्ण साकारलेल्या आहेत, त्यामुळे खरोखरच काम उत्कृष्ट झालेलं आहे. सगळ्यांचं धन्यवाद. नमस्कार, मी श्रेया शतकर. मी पण एक आर्टिस्टच आहो आणि आज राज्यनाट्य स्पर्धा याचा दुसरा दिवस आहे आणि आजचं जे नाटक झालं पहिलं प्रेम आणि प्रपोजल ते नाटक म्हणजे ओव्हरऑल प्रोडक्शन हे छान झालं आहे, पण नाटकाला तालीमेची खूप आवश्यकता असते, त्यात हे थोडी कमी तालीम झालेली दिसून पडत होती. आणि आर्टिस्ट सगळे नवीन असल्यामुळे कदाचित असं होऊ शकते त्यांना चांगलं डिरेक्शन जर भेटलं, चांगला त्यांचा मागे कोणी लागून जर केलं तर निश्चितच ते लोक चांगले करतील. आणि असंच मला वाटते नागपूरची जी नागपूरच्या रंगकर्मींची जी हालत आहे आता आपण म्हणू शकतो, त्यांना चांगलं गायडन्सची फार फार गरज आहे. तर बस इतकंच म्हणायचं आहे की सगळे नवीनच मुलं दिसले मला यात आणि मला पण जास्त वर्ष झालेले नाही आहेत, मलाही 2 वर्ष झाले आहेत. आणि बस आमचं पण नाटक आहे या राज्यनाट्य स्पर्धेत, सगळ्यांसाठी बेस्ट विशेस, थँक्यू. छान होतं ॲक्च्युली, त्यांनी प्रयोग खूप छान केला आहे आणि प्रयत्न पण ॲक्च्युली त्याच्या मागचा जो हे होता इंटेन्शन होतं ते खूप छान होतं की आपण लहानपणी प्रेमात पडतो आणि ते एक अट्रॅक्शन म्हणून असतं. त्यांनी तो मेसेज दिला पण आधी तुम्ही तुमचं घर बघा, करिअर बघा आणि त्यानंतर तुम्ही ते अप्लाय करा असं याच्यामध्ये त्यांनी सांगितलं. छान होतं, छोटे मोठा प्रयोग खूप काही 2-3 रोल होते किंवा 2-3 कॅरेक्टर होते ते खूप छान म्हणजे मजाक मस्तीमध्ये करते, खूप छान झालं. आणि यामध्ये माझी बहीण पण होती लहान मावशीची मुलगी, तिने पण खूप फर्स्ट टाईम केलं पण छान केलं, मस्त, थँक्यू. नमस्कार, नाटक एकदम चांगलं होतं, मुलांनी म्हणजे चांगलं करण्याचा प्रयास केला आणि अजून त्यांची प्रगती होईल असं मला वाटते. बेस्ट, येस, खूप छान झालं आहे. म्हणजे आत्ताच्या यांनी मुलांच्या प्रगतीमुळे म्हणजे प्रगतीसाठी आणि त्यांचं जे आता म्हणजे जनरेशन प्रेमाचं ते दाखवलं होतं आपल्याला, पण त्या जनरेशननुसार
जे पाहिजे होतं त्यांना जशा पद्धतीने पाहिजे होतं ते कळलं आहे आज. म्हणजे एकदम ओव्हर पण नव्हतं आणि एक लिमिट होती त्यांची आज. खूप छान झालं आहे, खूप छान.